कोपरगाव तालुक्यातील अत्यावश्यक दुकाने आणि किराणा दुकानदार तसेच किराणा कामगार यांची रॅपिड अँटीजेन स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी केल्याचा रिपोर्ट असणाऱ्या दुकानदाराचाच फक्त दुकाने उघडण्याची परवानगी राहणार असल्याची माहिती दिली आहे, असं माननीय ग्रामपंचायत यांनी दिली आहे. सध्या जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यामध्ये लॉकडाऊन सुरू असून त्यामध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू आहे. या वेळेमध्ये भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी नागरिकांची वर्दळ असते. दुकानदारांचा अनेक ग्राहकांशी संपर्क येत असतो. जर दुकानदार किंवा कर्मचारी चुकून बाधित असेल तर त्यातून कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ शकतो. ही साखळी तोडण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील दुकानदार आणि दुकानातील कर्मचारी यांची रॅपिड अँटीजेन आणि RT-PCR स्वॅब तपासणी केली आहे. यामध्ये रॅपिड अँटीजेन स्वॅब 120 घेण्यात आली, त्यामध्ये पॉझिटिव्ह संख्या 3 आली असून तसेच यामध्ये पुरुष 2 तर महिला 1 आहे. वय वर्ष 26, 36, 17 RT-PCR स्वॅब तपासणी 58 केली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी घोलप VB, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बाबळे DC, आरोग्य सहाय्यक आहेर DS, आरोग्य सेवक खरे, जावेद गावडे, डाटा ऑपरेटर मोरे, फ्लोबो ढोमसे यांनी दिले आहे. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी हेही उपस्थित होते. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी संदीप भुसे, कोपरगाव. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. Never miss an update.